पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 5 जण मृत्यूमुखी पडलेत. मडाप बोगद्याजवळ रात्री 2 सुमाराला टेम्पो उलटला, त्यात 5 जण ठार तर 20 जण जखमी झाले. कारल्यामधून एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला. हे सर्व भाविक वेसाबा मच्छीमार कुळीवाड्यातले आहेत. मृतांमध्ये शैला बंगाली, हौसा चमार, गवावैती, दत्तावैती, धीरज पाटील यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील वर्सोवा कोळीवाड्यातल्या प्रवाशांना घेऊन जाणार हा टेम्पो आहे. एकविरा देवीचं दर्शन घेऊन ही टेम्पो मुंबईकडे निघाली होती. रात्री 1:40 सुमारास ही अपघात झालेला आहे. अपघातामध्ये तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी अत्यंत स्पीडने हा अपघात घडल्याचा स्पष्ट पुरावा या ठिकाणी आहे. जवळजवळ 30 बॅरिकेडर्स यांनी तोडलेले आहे आणि लाईटीचा खांब तोडलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.